महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात आणि शहरात रुग्णसंख्या कमी होत आहे. अनेक शहरातील रुग्णवाढीचा दर नगण्य आहे. सध्या राज्यात स्तर 3 चे निर्बंध लागू आहेत. सर्व व्यवहार 4 वाजेपर्यंत चालू ठेवण्यास मुभा आहे. जिथे रुग्णसंख्या वाढीचा दर कमी आहे तिथे निर्बंध असल्यानं नागरिक आणि व्यापाऱ्यात नाराजी आहे. व्यापाऱ्यांनी निर्बंध हटवण्याची मागणी केली आहे. राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्गाची स्थिती नियंत्रणात आहे आणि रुग्णवाढीचा दर नगण्य आहे अशा जिल्ह्यात सध्या लागू असलेले निर्बंध मोठ्या प्रमाणात शिथिल केले जाणार आहेत. या अनुषंगानं अभ्यास अहवाल तातडीनं सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्य विभागाला दिल्या असून पुढील 4-5 दिवसात निर्बंध शिथिल करण्याबाबत मोठा निर्णय मुख्यमंत्री घेतील असं स्पष्ट संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 11 जिल्ह्यांमध्ये कोविड रुग्णवाढीचा दर राज्याच्या सरासरीपेक्षा जास्त आहे. त्याचवेळी इतर 25 जिल्ह्यात मात्र रुग्ण दरवाढीचा दर ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या वेगानं खाली येत आहे. काही जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्ह दरही नगण्य आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्याची आवश्यकता असून तसा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांसमोर ठेवण्यात आला असल्याची माहिती टोपे यांनी दिली.